जेव्हा जागा वाटप ठरणार आहे महायुतीचं, तेव्हा काही निकष आहेत. जसे की आत्ता एक एक्झाम्पल घेऊया, भाजप. भाजप हा निर्विवादपणे महायुतीमध्ये सर्वात मोठा भाऊ आहे, ज्याच्याकडे 105 विद्यमान जागा आहेत. प्लस लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला त्यात 80 विधानसभा क्षेत्रांमध्ये लीड आहे. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. एकशे पाच विद्यमान आहेत, प्लस लोकसभा निकालानुसार 80 विधानसभा जागांवरती लीड आहे. भलेही लोकसभेला 28 उमेदवार दिले, म्हणजे 28 जागा लढल्या, 9 आल्या असल्या, तरी 80 मतदारसंघांमध्ये लीड आहे लोकसभेनुसार. तेव्हा 105 विधानसभेच्या विद्यमान जागा प्लस 80 विधानसभेच्या ज्या जागा आहेत तिथे लीड आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. सर्वाधिक जागा या काँग्रेसच्या विरोधात लढायच्या आहे, तिथे कुठेही जागा क्रॉस होत नाही, म्हणजे शत्रू नंबर तसा भाजपचा फील्डवरती निवडणुकीमध्ये हा काँग्रेस आहे. आता त्या अनुषंगानं किमान जागा आपण 160 लढल्या पाहिजे, किमान 150 लढल्या पाहिजे, हा विचार अमित शहांच्याही लेखी आहे. राज्यातले नेतेही अमित शहांना आग्रह करतायत की आपण 160 जागा ह्या लढल्या पाहिजे. याचं कारण असं की 2019 भाजपने स्वतःचे उमेदवार 152 ठिकाणी कमळावर उभे केले होते, प्लस जे मित्रपक्ष होते महायुतीचे 12 त्यांनाही कमळाच्या चिन्हावरती उभे केले होते. जरी शिवसेनेबरोबर निवडणूक पूर्व युती होती तरीही 164 जागांवरती भाजपनं कमळाचे उमेदवार उभे केले होते. मग 164 जागा आपण लढल्या होत्या मागच्या वेळेस, त्यातल्या 105 आल्या आहेत, तर अशा वेळेस आता आपण किमान 150-160 जागा ह्या लढल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली तयारी झाली पाहिजे. आणि म्हणून मग अमित शहांनी पुढे सांगितलंय की 125 मिशन ठेवूया. 50 जागा तुमच्या येतात शुअर शॉट, ज्या कुठेच जात नाही आहेत. वरून 75 जागांचं टार्गेट आहे, ते आपण येत्यांमधून विभागून देऊया. कालची जी बैठक झाली सह्याद्री अतिथीगृहावरती, तिथे चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, अशी वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होती. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे की भाजपनं मिशन 125, त्या अनुषंगानं 50 आपल्या येतातच, वरच्या ज्या 75 जागा आहे त्यासाठी खूप कंबर कसावी लागेल आणि त्यास बहुतेक जागा काँग्रेसच्या विरोधात आहे, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहे. तेव्हा भाजपचा हा प्लॅन आहे. आता वळूया एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीमध्ये 15 जागा लढवल्या, त्यातल्या 7 आल्या. लोकसभेच्या निकालानुसार किती विधानसभा क्षेत्रांमध्ये लीड मिळाली, तर 37 विधानसभा क्षेत्रांमध्ये लीड मिळाली. पण आत्ता एकनाथ शिंदेंकडे 40 विद्यमान शिवसेनेचे आमदार आहेत, प्लस 10 सहयोगी सदस्य आहेत बच्चू कडू सारखे वगैरे. हेही अजून आम्ही बाहेर गेलो आहेत अधिकृतपणे असं सांगत नाही आहेत, म्हणजे हे टॅक्टिकली अजूनही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर बच्चू कडू आणि तत्सम लोक जी 10 गीता जैन वगैरे ह्या अजूनही शिंदेसोबत आहेत. म्हणजे तो जो आकडा आहे विद्यमान आमदारांचा 40+10 हा 50 शिंदेकडे आहे. आणि त्यांच्या बहुतेक जागा ह्या कोणाच्या विरोधात असणार आहेत, साहजिकच त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता 15 विद्यमान आमदार आहेत विधानसभेचे, 15 उरलेले एकनाथ शिंदेंकडे गेलेले आहेत. तेव्हा एकनाथ शिंदे यांना किती जागा द्यायच्या, कारण 56 जागा हा त्यांचा बेसिक आहे. की मागच्या वेळेस शिवसेनेच्या 124 जागा लढून निवडणूक पूर्व युतीमध्ये भाजप बरोबर 56 जागा आल्या होत्या, तर 56 जागा ह्या किमान शिंदे गटाला ह्या गेल्याच पाहिजे. वरून जे 10 सहयोगी आहेत ते 66, म्हणून मग शिंदेंच्या 65 जागा ह्या कुठंच गेल्या नाही. म्हणजे जागा वाटपामध्ये किमान मिळून मिळून भाजप त्यांना 65 खाली देणार नाही.
असा तो क्रायटेरिया. त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी, जिचं जास्त दुखणं आहे. म्हणजे असं की अजित पवारांनी 4 जागा लढल्या, त्यातल्या 2 लढून नसल्यासारख्या होत्या. कारण एक महादेव जानकरांना दिली, एक उस्मानाबादची म्हणजे धाराशिवची जागा भाजपच्या आमदाराच्या पत्नीलाच उमेदवारी दिल्यामुळे तीही जागा गेली. उरली 12 जी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लढली, त्यातही मी चुकलो, कबुली दिली अजित पवारांनी. म्हणजे तिथे मला असं कळलंय पिपाणी या चिन्हाने 36,000 मतं खाल्लीत 12 तरी सुद्धा सुप्रिया सुळेंचा विजय हा 1,67,000 मतांनी झाला. म्हणजे जर का पिपाणी मतांनी 36,000 मतं खाल्ली नसती तर सुप्रिया सुळेंचा विजय हा 2,00,000 मतांपेक्षा जास्त फरकाने झाला असता. तर 4 जागा लढल्या, एकच खासदार आले निवडून, रायगडचे सुनील तटकरे विद्यमान होते. केवळ 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये लोकसभा निकालानुसार लीड आहे. आत्ता अजित पवारांकडे 40 आमदार आहेत, त्यातले 10-12 आमदार हे कुंपणावरचे आहेत. ते शरद पवारांनी नुसतं डोळा जरी मारला तर लगेच जाऊ शकतात. म्हणजे 40 आमदारांपैकी किमान 10 पकडूया, हे जातील की काय. मग उरले 30 प्लस 5 त्यांच्याकडे इकडनं तिकडनं आलेले आहेत, म्हणजे सुलभा कोडके किंवा तुमचे जिशान सिद्दीकी असे प्लस 2-3 अपक्ष हे अजित पवारांकडे येऊ शकतात. म्हणजे अजित पवारांना एक आत्ताच्या घडीला विद्यमान जागांपैकी 44-45 जागांचा कोटा आहेच. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 54 लढल्या होत्या मागच्या वेळेस, मूळ पक्ष माझ्याकडे आहे, चिन्ह माझ्याकडे आहे, आमदार बहुतेक माझ्याकडे आहे, तर 54 जागा तर कुठे गेल्याच नाही. प्लस आमच्याकडे बाहेर नाहीत आहेत, तेही 60 जागांचा क्लेम करतायत. 60 म्हणजे 60 जागा ह्या किमान ह्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपकडनं सुटल्याच पाहिजेत. म्हणजे भाजप स्वतः म्हणतं 125 तर आम्हाला सुटल्याच पाहिजेत, शिंदेंकडं 65 जागा सुटल्याच पाहिजेत, अजित पवारांकडं 60 जागा सुटल्याच पाहिजेत. म्हणजे कोअर भाग जो आहे जागा वाटपाचा हा अमित शहांनी जवळजवळ निश्चित केलेला आहे. 125 भाजप, शिंदे 65 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 60 आणायच्या वर आता ज्या काही 4-4, 5-5, 6-6, 10-10 जागा जास्तीच्या येतील त्या येतील. त्यातही भाजपला जास्त जागा सुटाव्यात असा प्रयत्न आहे. मग भाजपच्या जागा जास्त सुटून सुटून किती जातात, तर त्या सुटून सुटून जातात 150-160 दरम्यान. म्हणजे आत्ता 125 प्लस 150 जागांचं गणित अमित शहांनी सोडवलेलं आहे. 125 भाजप फिक्स, शिंदेंच्या 65 फिक्स, अजित पवारांचा 60 फिक्स झाल्या तर कमीच वाढणं अशक्य असं दिसतंय. म्हणजे 250 जागांचं गणित जवळजवळ फिक्स आहे. उरल्या ज्या वरच्या आता 38 जागा आहेत, त्या 38 जागांमध्ये जर का मित्रपक्षांना सामावून घ्यायचं असेल प्लस भाजपच्या जागा वाढवायच्या असतील तर त्या भाजपच्याच कोट्यातनं मित्रपक्ष जातात. असा जर का विचार केला की ज्या वरच्या 38 आहेत त्यातल्या बहुतेक भाजपला, तर मग या जागा वाटपामध्ये महायुतीच्या शिंदेंना किती जागा मिळाल्या. प्रश्न असा आहे की शिंदेंची लोकप्रियता आत्ता जास्त दिसते, निर्विवादपणे जास्त दिसते. याचं कारण असं आहे की ते गेल्या वर्षभर खास करून त्यांनी जी आपली गाडी टॉप गिअरला टाकलेली आहे की ते मीडियामार्फत म्हणा, स्वतः 24/7 वर्कहोलिक असल्यामुळे म्हणा, म्हणजे ते काम करताना दिसत आहेत, सारखे बाहेरच दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्याच नावाने 6-6 योजना बजेटमधून लोकांपर्यंत गेल्यामुळं म्हणा, किंवा त्यांनी एकाएकी त्यांची फिगर ही एवढी सिनियर करून घेतली की त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे झाकवले गेलेले आहेत. प्लस मराठा कार्ड, याचा खूप फायदा एकनाथ शिंदेंना झाला आहे. समोर एकनाथ शिंदेंच्या आरोप करायला कोणी नाही आहे. शरद पवार एकनाथ शिंदेंकडे 2-2 वेळा जात आहेत, तेव्हा शरद पवार एकनाथ शिंदे कसे मोठे होतील आणि त्यांच्या मोठेपणापुढे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कसे खुजे ठरतील हे प्रत्येक भेटीत बघतायत. तसं ऑप्टिक्स उभं करतायत, तसे मेसेज देत आहेत. उगीच नाही सुप्रिया सुळेंची बातमी आली आहे की देवेंद्र काय शिंदे तेरेसे बैर नाही, फडणवीस तेरी खैर नाही, अशा पद्धतीनं. म्हणजे ही पण एक चर्चा सुरू आहे की निवडणुकीनंतर पवार शिंदे काही वेगळं करतील का, किंवा
उद्धव ठाकरे अजित पवार काही वेगळे करतील का, असे वेगवेगळे स्पेक्युलेशन तर्कवितर्क हे काही थांबणार नाहीत, हे सुरू आहेत. पण मला जे दिसतंय ते आजची ब्रेकिंग न्यूज ही आहे की अमित शहांनी हे स्पष्ट केलेलं आहे, शिंदे अजित पवारांना घेऊनच भाजप लढते आहे. भाजपचे राज्यातले सर्वे सर्व आहे देवेंद्र फडणवीस आहेत, तरीसुद्धा मी आलेलो आहे. आत्ता हे 250 जागांचं गणित हे असं बसतं आहे, याच्या उपर तुम्हाला काय सोडवून घ्यायचं आहे ते मला पटवून द्या आणि तसं सोडवून घ्या.